रामनगर पोलिसांनी विविध कार्यवाहीमध्ये जप्त करण्यात आलेल्या 17 लाखाचा दारू साठा रोड रोलर फिरवून नष्ट करण्यात आला आहे। जिल्ह्यात दारू बंदी नंतरही मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असून रोज लाखो रुपयाचा दारू साठा जिल्ह्यात विविध मार्गाने येत आहे। पोलीस विभागाकडून दारू तस्करांवर कारवाया होत असल्या तरी माफियांकडून वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापर करून दारू साठा जिल्ह्यात आणला जात आहे। रामनगर पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करत मोठा दारू साठा जप्त करण्यात आला होता। दरम्यान रामनगर पोलिसांनी जप्त दारू साठा नष्ट करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती। त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने 17 लाखाचा दारू साठा कोसारा परिसरात बुलडोजर चालवून नष्ट करण्यात आला आहे। यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। दारू जप्त करण्यात आली होती। ते माननीय कोर्टाच्या आदेश घेऊन उत्पादन शुल्क यांच्या मदतीने आज हे दारू इथे नष्ट करण्यात आले। टोटल 17 लाख जवळपास दारू होती, तो माल आज आता नष्ट करण्यात आलेला आहे।